संगीत कशात भाकर खायची हा बघा आज भुगने मध्ये जेवण आहे माया वाला आवा काम करू करू नीच भुसकट पडले पोचलंय तुम्हाला काय सांगू हा बघा गहू पडलं गहू चाळी एक गोणी आता एक गोणी पहिली चाळी एक गोणी आता ही दुसरी मला लागली भूक आणि दाजी गेला पाहून गहू पाहून हा बघा दाजीला होय ना दाजी म्हणले तू आणि ते तिकडच मला नको सांगू म्हणले आणि मी एवढ्या ऊन्या तानामध्ये बसले राव एवढं मला गर्मी व्हायला लागली एवढं ऊन लागायला लागले पण आता काय करू बयाच्या जातीला तर करणंच आहे ना आपलं असं पण नाही ना होय की नवऱ्याच्या अंगावर सगळं काम थोपायचं नवऱ्याला काम करायला लावायचं ना आपण नुसतं बेद घ्यायचं असं नाही ना आपल्याला होय आपला करावं लागतंय की आता तुम्ही आता संगीत आहे तुम्ही दाजीला काम करायला लावलं तुम्ही बेद गिळायला का नाही नाही दाजीने थोडंफार केलंय आणि दाजीला आलाय कटाळा गेले बाहेर पळून सही ना म्हणले मी आता आलो म्हणले हे बघा गहू एवढे पडलेत आता एक गोणी चाळली अजून आता बाकी ऊन आलंय आणि मग मी बसले भाकर खायला तुम्ही टाकलाय खिचडी आहे आज मी म्हणले होतं दम आलूची तुम्हाला रेसिपी टाकीन लय भारी झालं ते रात्री दम आलू केलं तर मी म्हणलं टाकी ना पण काय करू वेळच नाही भेटला काय सांगू तुम्हाला हे जरुरी ना हो कसं आहे माहिती आहे का मग पाण्या पावसामधी मग डबल त्याच्यामध्ये एवढे खडेत ना तर मी तुम्हाला सांगू शकत नाही किती खडेत तर त्याच्यामुळं आहे ना ते लवकर करून घेणं जरुरी ना तर मग त्याच्यामुळं मी आता हे करायला लागले या सगळ्यांनी आज खिचडीचा बेत आहे आपल्या घरी माझ्या तोंडाला पाणी सुटलंय मस्त पाहिजे भुगण्यामध्ये खायला मग काय करू थोडं बटाटा होतंय रातचं बटाटा होतं ना तर ते बटाटे कालवले आणि त्याच्यामध्ये टाकलाय पापड मला लागली भूक जाय ना हो असं वाटतो पानसाट टोंड पडले पानसाट एकदम कसतरी सर्दी ना दुसरं काय नाही मला नीट पाठ आहे ना खाली आंघू करायची हे की ना तुझा परिणाम येऊ पापडले मस्त लागले राव जाळीचा पापड एकदम मस्त उन्हाळ्याचे केत का नाही पापड तू म्हणता काय भुगण्यात खायला लागली ही बाया काय करू भूक लागली खायला मी लहानपणी मी खायचे भुगण्यामध्ये खाई गोष्ट सांगतो मला भुगण्यामध्ये लय आवडायचं खायला एवढा कटा आलाय मला एवढा कटा आलाय कधी होते ना आता एवढे गहू निस किती मोठे चाळणी नीट बसा ना दुसरं काय नाही चाळणी नीट बसा ना जशी काल बसली होती का चाळणी तशी आज चाळणी बसा ना म्हणून सगळा घोळ झाला हो दाजीला मुंग्या डसले तिथं मुंग्या झालेलंय दाजी गेले त्या मुंग्यावर चढलेत डसले दाजीला मुंग्या गेला पळून दाजी म्हणले मी येतो म्हणले बाबा थोडंफार बाहेर जाऊन मला मुंग्या चावल्या आणि चाळणी नीट नाही बसली मग मी येडी वाकडी तसंच आपलं कसं पण करून सही ना केलं थोडेफार अर्ध्या गुणी म्हणजे तुम्हाला दाखवते आता फोन पण बंद पडेल ना हे गरम होते ना फोन कडे पाडे बघा किती बारीक कडे आहे ते कसं करावं माणसाने सांगा इकडं बाकी
काय करायचं माणसं सांगा, तुम्हीच सांगा। निष्ठा कुठं ना कुठं नाही। हे बघा खरकट हात आहे हो मायावाला। एक मिनिट गहू कसे नादरत बघा ना, पिवळे डण गहू तो।